सुरत मधील विवाह सोहळा म्हटला की हजारो वऱ्हाडी नेत्रदीपक रोषणाई असं सगळं चित्र डोळ्यासमोर येतं। मात्र सुरत मध्ये सध्या चर्चा आहे ती एका विवाह सोहळ्याची जो घरच्या गच्चीत संपन्न झालाय आणि हो या विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सचं पालन देखील केलं गेलंय। पाहूयात। हा अनोखा विवाह सोहळा आहे सुरत मधील। देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सुरत मधील एका कुटुंबाने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं। या विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम काटेकोरपणे पाळले गेले। खरं तर दिशांक आणि पूजा यांचा विवाह राजस्थान मध्ये होणार होता, मात्र लॉकडाऊन वाढवल्यामुळे त्यांनी चक्क घराच्या गच्चीत लग्नाचा मंडप उभारला आणि विवाह संपन्न झाला। दिशांक आणि पूजाच्या लग्नात फक्त 6 पाहुणे उपस्थित होते आणि इतर पाहुण्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वधूवरांना आशीर्वाद दिला। ख्वाहिश ठीक है, अच्छे से धूमधाम से शादी की जाए, पर ये महामारी के वजह से हमने बहुत ही शॉर्ट में, मतलब मम्मी पापा और पापा जी मम्मी जी और बस हम 6 जनों मिलके ये शादी संपन्न की। जैसे कि ध्यान रखना चाहिए था कि सैनिटाइजिंग का, ग्लव्स का और मास्क का हमने ध्यान रखते हुए सब काम किया और सबको मैं थैंक यू बोलना चाहती हूँ। या विवाह सोहळ्यातील खास गोष्टी म्हणजे वधू वरांसह उपस्थित असणाऱ्या सगळ्या जणांनी मास्कचा वापर केला होता, प्रत्येकाकडे हँड सॅनिटायझर देण्यात आलं होतं। लग्न सुरू होण्याआधी भटजीबुवांनी वधू आणि वराच्या हातावर काही प्रमाणात हँड सॅनिटायझर दिलं आणि लग्नाच्या विधींना सुरुवात झाली। लग्न लावण्यासाठी आलेल्या भटजीबुवांनी हातात ग्लोव्ज घातले होते। लग्नगाठ बांधल्यानंतर वधूवरांनी एकमेकांना हार घातला आणि हो, हा हार मोत्यापासून तयार करण्यात आला होता। या लग्नात अत्यंत कमी खर्च करण्यात आला। सप्तपदी घेताना वधूवर एकमेकांचा हात पकडतात। दिशांक आणि पूजानं सप्तपदी घेताना खास ग्लोव्ज घालून एकमेकांचे हात धरले होते। ग्लोव्ज घातलेल्या हातांनी दिशांकने पूजाला मंगळसूत्र घातलं। हा विवाह सोहळा अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत झाला। खरं तर हे लग्न मोठ्या थाटामाटात होणार होतं, मात्र लॉकडाऊन असल्यामुळे सगळ्या नियमांचं पालन करत घरीच विवाह सोहळा सर्व विधीसह संपन्न झाला। ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज।